पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. नमस्कार. आत्ताच्या या सत्रामध्ये आपण हुक्का याचं व्यसन अनेक तरुणाईला लागतं तर त्याविषयी माहिती घेणार आहोत. हुक्क्याचं व्यसन आजकाल खूप कॉमन झालेलं आहे. अनेक मुलामुलींमध्ये, शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलामुलींमध्ये दिसत आहे आणि फार गंभीर बाब झालेली आहे. पूर्वी आपण राजे लोकांना किंवा काही प्रांतांमध्ये नवाब किंवा इतर लोकही सर्वसामान्य लोक हुक्का प्यायचेत, पण नंतर मात्र हुक्काचं प्रमाण समाजामध्ये कमी होऊन गेलं होतं. पण आता मात्र हुक्का पार्लर्स जागोजागी दिसतात आणि त्या हुक्का पार्लरमध्ये पुरुषच जातात असं नाही, स्त्रियासुद्धा जातात. हुक्क्याचं हे जे व्यसन आहे ते आजकाल प्रतिष्ठा समजली जाते आणि जितके तुम्ही प्रतिष्ठित किंवा मी हुक्क्याचं व्यसन करतो म्हणजे मी काहीतरी खास आहे, ग्रेट आहे अशी त्या व्यक्तीची समजूत होते. खरं म्हणजे भारतामध्ये काही वर्षांपूर्वी हुक्क्यावरती बंदी होती, हुक्का पार्लर्सवरती बंदी होती, पण 2014 साली सुप्रीम कोर्टाने हुक्का पार्लरवरची बंदी काढली आणि त्यामुळे आता जागोजागी हुक्का पार्लर तयार झालेले आहेत. आणि याची गंमत अशी आहे की प्रत्यक्ष तुम्हाला हुक्का पार्लरमध्येही जाण्याची गरज नसते. अनेकदा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता, तो हुक्का पॉट त्याचं साहित्य मागवू शकता आणि घराच्याच बिल्डिंगच्या गच्चीवरती किंवा कुठेतरी कोपऱ्यात जाऊन तुम्ही त्याची नशा करू शकता. आजकाल पेनच्या माध्यमातून हुक्क्याची नशा करता येऊ शकते आणि अनेक शाळकरी मुलांना याचं व्यसन जडलेलं दिसतं. अनेक मोठ्या शहरांमध्ये अगदी ठोकपणे हे हुक्का पेन विकल्या जातात आणि कित्येक मुलं ते खरेदी करतात. आईवडिलांनी खरं म्हणजे मुलांची दप्तरं बघायला पाहिजे, शिक्षकांनी मुलांची दप्तरं बघायला पाहिजे की त्यांच्या ह्याच्यात काय काय निघतं. अनेक शाळांमध्ये हा प्रयोग करण्यात आला आणि बघितलं की अगदी शाळकरी मुलांमध्ये, 5वी, 6वी, 7वी, 8वीच्या मुलांमध्ये सुद्धा त्यांच्या दप्तरांमध्ये कधी निरोध सापडलेत तर हुक्क्याचे पेन अनेक मोठ्या शहरांच्या शाळांमध्ये सापडतात आहेत आणि आईवडिलांना ह्याची कल्पनाच नसते. आणि हे हुक्का जे पेन वाटे घेतलं जातं ते पेनसारखं दिसतं, थोडंसं लांब असतं पण पेनसारखंच दिसतं आणि त्याचे विविध फ्लेवर्स अवेलेबल असतात मुलांना आकर्षित करण्यासाठी. जसं चॉकलेटचे विविध फ्लेवर्स असतात तसे हुक्का पेनचे विविध फ्लेवर्स असतात. कोणकोणते फ्लेवर्स असतात? ॲपल असतं, मिंट असतं, चॉकलेट असतं, स्ट्रॉबेरी असतं, नाईट क्वीन असतं, अशा विविध फ्लेवरमध्ये हे पेन्स मिळतात. आणि एका फ्लेवरवरती हुक्का पार्लरमध्ये किंवा आपल्या घरीच साधारणपणे 250 रुपये ते 25,000 रुपये खर्च करणारी माणसं दिसतात. एक पेन, एक फ्लेवर साधारणपणे 250 रुपयाचं मिळतं. आणि मग ह्याचं व्यसन जेव्हा जडतं तेव्हा आधी थोडा पैसा, मग अजून पैसा, मग अजून पैसा, अजून जास्त हुक्का, अजून जास्त हुक्का असं ओढत जातात, घेत जातात आणि मग त्याचं व्यसन जडतं आणि पैसा खर्च होतो आणि त्याचा तब्येतीवरती फार वाईट परिणाम होतो. हुक्का व्यसनाचे काय दुष्परिणाम आहेत? जे हुक्के असतात बाजारामध्ये ते दोन प्रकारचे असतात. काही हुक्क्यांमध्ये तंबाखू असतो, तंबाखूयुक्त हुक्का, आणि काहीमध्ये बिना तंबाखू हुक्का असतात. अनेक जणांना तंबाखूयुक्त हुक्क्याचं जास्त त्यांना लत लागते किंवा नशा लागते आणि हे जे तंबाखूयुक्त हुक्क्याचं जे लोक सेवन करतात त्यांच्यामध्ये त्या तंबाखूचे 4,000 प्रकारचे विषारी पदार्थ असतात, त्यामुळे त्यांच्या फुफ्फुसाचा, तोंडाचा, मूत्राशयाचा त्यांना कॅन्सर होतो, त्यांच्या हृदयावरती, यकृतावरती परिणाम होतो, त्याचे विकार त्यांना होऊ शकतात.
तब्येत प्रचंड बिघडते आणि तंबाखूमुक्त जो हुक्का असतो त्याच्यामध्ये धूर आतमध्ये घेतला जातो आणि त्या धुरामध्ये अनेक केमिकल्स असतात. कोळटार असतं, हायड्रोकार्बन असतं, कार्बन मोनॉक्साईड असतं आणि मग त्या हुक्क्याच्या धुरासोबत ते आपल्या श्वसनसंस्थेत जातात आणि श्वसनसंस्थेचे रोग निर्माण होतात. मग दम लागतो, श्वास घेता येत नाही, फुफ्फुसं खराब होतात, फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो, असे विविध प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात. अनेकदा या हुक्का पार्लरमध्ये मुलामुलींची इतकी गर्दी असते, तरुण तरुणींची आणि काही वयस्कर माणसांचीसुद्धा, की त्याच्या नशेमध्ये ते मुलं मुली इतके तर्र झालेले असतात. तर विशेषतः मुलींसाठी धोक्याची सूचना असते की त्या नशेमध्ये त्या तर्र असताना त्यांचा कुणी गैरफायदा घेऊ शकतं, त्यांचा लैंगिक छळ त्याच्यामध्ये होऊ शकतो. त्या नशेमुळे होतं आणि मग ह्या ही जी नशेची लत लागते त्याच्यासाठी पैसा लागतो आणि मग तो पैसा कमवण्यासाठी म्हणून मग अनेकदा त्या मुली वाम मार्गाला लागतात आणि मग कुणालाही लैंगिक संबंध करू देतात. त्याच्या बदल्यात जे पैसे मिळतात त्या पैशाचा मग आपल्या व्यसनासाठी वापर करतात. अनेक मुलं मुली घरांमध्ये चोऱ्या करतात किंवा इतरांकडे चोऱ्या करतात, सुशिक्षित मुलं मुली, आणि अशा पद्धतीने त्यांची पूर्ण प्रतिष्ठा ही धुळीला मिळते. त्यामुळे हुक्का पार्लरचं हुक्क्याचं व्यसन असेल तर ताबडतोब मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्या आणि व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करा, कारण हे व्यसन तुमच्या तब्येतीसाठी अत्यंत हानिकारक आहे आणि लहान वयातच हे व्यसन लागतं आणि त्यामुळे त्याचा तुमच्या पूर्ण जीवनमानावरती, तुमच्या आयुष्यमानावरती आणि तुमच्या एकूण तब्येतीवरती प्रचंड परिणाम होतो. आणि म्हणून एकतर ह्याचं व्यसनच लागायला नको आणि जर व्यसन चुकून लागलं असेल तर त्यातून बाहेर येण्यासाठी आपल्या आईवडिलांना सांगा आणि मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.